बंधन महाराष्ट्राचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची जणू लाट आल्याचंच दिसतंय. गावाला रस्ता नसल्यानं फुलंब्री तालुक्यातील कवीटखेडा गावानं मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर याचं अनुकरण राज्यातील अनेक गावांकडून होताना दिसतंय. आता यवतमाळ जिल्ह्यातल्या 21 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. हमें चाहिए आजादी असं म्हणत नारेबाजी करणारे हे लोक लढा देत आहेत वर्षानुवर्षांपासून कुंभकर्णी झोपेत असलेल्या व्यवस्थेविरोधात. स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ग्रामस्थ आता व्यवस्थेविरोधात पेटून उठलेत. पक्के रस्ते, पाणी, वीज, शाळा, दवाखाना अशा सर्वच मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या ग्रामस्थांनी आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. मला रोड नाही रे, या रोड अभावी आमचे मुला मुलींचे लग्न होऊन नाही राहिले. बरेचसे लग्न मोडत आहे. आजूबाजूच्या खेड्यातील लोक सांगत आहे तुम्ही या गावात कशा पद्धतीने राहत आहे तुम्हीच ठरवा बा. आम्ही तुमच्या गावात मुलगीसुद्धा देणार नाही आणि तुमच्या गावातून मुलगीसुद्धा नेणार नाही. बऱ्याचशा चोरी की आमच्या गावातून तुटलेल्या आहे. मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी पैनगंगा अभयारण्य संघर्ष समितीनं हे आंदोलन उभारलंय. उमरखेडमधील बिटरगाव, जेवली, मोरचंडी, पिंपळगाव, लिंगी, मुरली, परोटी, सोनदाबी अशा 21 गावांनी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता या आंदोलनानंतर तरी नेते मंडळी दखल घेऊन गावातील समस्या सोडवण्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यवतमाळहून कयाम नवाबसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. स्पंदन महाराष्ट्राचे.